अभिनंदन महाराष्ट्राचे. आता आम्ही तुम्हाला एक असं घर दाखवणार आहोत ज्या घरावरती चक्क एक पोकलेन मशीन आहे. हो, ज्या पोकलेन मशीननं आपल्या आयुष्यामध्ये स्थिरता आणली आहे त्याची सावली आपल्या घरावरती नेहमी असावी या उद्देशानं एका शेतकऱ्यानं हे पोकलेन आपल्या घरावरती तयार केले. बघूयात एक खास रिपोर्ट. हा आहे श्रीगोंद्याच्या पारगाव सुद्रीक येथील युवा शेतकरी भाऊसाहेब खेतमाळीस यांचा बंगला. हा बंगला बघितला की त्यावरती आपल्याला पोकलेनची मोठी प्रतिकृती दिसते. त्याचं कारणही तसंच आहे. भाऊसाहेब खेतमाळीस या युवा शेतकऱ्याने काळाची गरज ओळखून 2013 ह्युंदाई कंपनीचे पोकलेन घेतले. पोकलेनच्या माध्यमातून खेतमाळीस यांच्या जीवनाला आकार मिळू लागला आणि त्यांची आर्थिक प्रगती साधली. त्यानंतर त्यांनी आणखीन 2 पोकलेन खरेदी केले. ज्या यंत्रामुळे आपली परिस्थिती बदलली त्या यंत्राची आपल्या डोक्यावरती कायम छाया राहावी या भावनेतून त्यांनी जवळपास 50 लाख रुपये खर्च करून बांधलेल्या घराच्या छतावर पोकलेनची RCC प्रतिकृती तयार केली आहे. ज्या मशीनने आपल्याला 4 माणसांच्या किंवा समाजात आणलं त्या मशीनचं स्मृती किंवा छायाचित्र हे सदैव आपल्या बरोबर किंवा तिची सावली आपल्या डोक्यावर असावी म्हणून मी त्या मशीनचं एक चांगल्या प्रकारे इमेज म्हणजे छायाचित्र एक RCC मध्ये डिझाईन करून ते बंगल्याच्या 3rd फ्लोअरला म्हणजे टॉपला ते मशीन एक चांगल्या पद्धतीने बनवलं आणि ते मशीन बनून कायमस्वरूपी ज्या मशीनने आपल्याला एवढं मोठं केलं त्या मशीनचे छाया आपल्यावरती असावी म्हणून एक चांगल्या प्रतीचं मशीन बनवलं. मशीन बनवल्यानंतर ते फोटो मी फेसबुकला अपलोड केले. अपलोड केल्यानंतर त्या फेसबुकच्या माध्यमातून जे कंपनीचे म्हणजे मालक आहेत कुरियाचे त्यांच्यापर्यंत हा मॅसेज गेला आणि तो मॅसेज गेल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणाहून त्यांची स्पेशली टीम मला भेटण्यासाठी पाठवली. तर त्यांनी नॅशनल हेड चे मेन श्रावण अग्निहोत्री साहेब आणि महाराष्ट्राचे पुन्हा झोनलचे मेन डिस्ट्रीब्युटर होळकर साहेब यांना या ठिकाणी माझ्याकडे भेट घेण्यासाठी आज रोजी त्यांनी या ठिकाणी पाठवलं. या प्रतिकृतीने येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष तर वेधलंच. मात्र या प्रतिकृतीचा फोटो जेव्हा खेतमाळीस यांनी फेसबुकवरती पोस्ट केला तेव्हा त्याची दखल थेट ह्युंदाई पोकलेन कंपनीचे संचालक KY कॉन यांनी घेतली आणि त्यांनी कंपनीच्या नॅशनल हेड श्रावण अग्निहोत्री आणि महाराष्ट्राचे डीलर सोमनाथ होळकर यांना पारगाव सुद्रीक येथे खेतमाळीस यांची भेट घेण्यासाठी पाठवलं. सबसे पहिले तो भाऊसाहेब खेतमाळीस साहेबको बहुत बहुत धन्यवाद. इन्होंने हमारी हुंडाई कंपनी की जो मशीन है अपने नए घर में उसको जगह दी और ये मेरे को तो ऐसा लगता है कि पहली बार ऐसा कोई किसी का इमोशनल कनेक्ट ऐसा रहा है हमारे किसी कस्टमर का जिन्होंने ये मशीन को मशीन के रूप में अपने को मतलब मशीन को ऐसी इतनी अच्छी जगह दी है. हमारे ग्लोबल CEO ने स्पेशली बहुत बहुत धन्यवाद बोला है आपको. उन्होंने हमको मैसेज किया और बताया कि आपको धन्यवाद बोले उनकी तरफ से कि इसकी इतना हमारा सम्मान करने के लिए हमारी ब्रांड का और हमारी ब्रांड को इतना इमोशनली कनेक्ट होने के लिए. ह्युंडाई का हमारा टैग लाइन है मूविंग यू फर्दर. इसका मतलब ये है कि जब हम किसी के साथ एसोसिएट होते हैं हमारे जो पार्टनर्स हैं हम उनको उनकी लाइफ में आगे बढ़ाते हैं मूविंग यू फर्दर. सो हम उनको आगे मूव करते हैं. ये इस घटना से बहुत सही साबित हो रहा है. ज्या यंत्रामुळे अवघं जीवन बदलून गेलं त्या यंत्राची सावली आपल्या डोक्यावरती सदैव राहावी यासाठी खेतमाळीस यांनी साकारलेली ही प्रतिकृती पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावचे लोक देखील येतात आणि या प्रतिकृतीचं कौतुक करतात. गणेश कवीटकर, AM News, श्रीगोंदा. AM News, स्पंदन महाराष्ट्राचे.